वृद्ध व्यक्ति को गुप्त धन से करोड़पति बनने का सपना दिखाकर करोड़पति बनने की चाहत रखने वाले एक जादूगर समेत दो लोगों के खिलाफ देवरी पुलिस ने अकोरी प्रथा निवारण अधिनियम के तहत मामला दर्ज किया है। 80 साल के एक बुजुर्ग को गुप्त धन से करोड़पति बनने का लालच देकर एक महीने में 7 लाख रुपए ले गए। यह घटना गोंदिया जिले के खुशीपार में हुई है। खुशीपार के ज्ञानी राम उके उम्र 80 वर्ष घुटने की समस्या से पीड़ित थे और जब उन्होंने अपने रिश्तेदारों से पूछा कि उन्हें घुटने की समस्या से छुटकारा पाने के लिए दवा कहाँ मिलेगी तो रिश्तेदारों ने उन्हें इस डॉक्टर का नंबर दिया। वह अपने रिश्तेदारों के माध्यम से जादूगर से अच्छी तरह परिचित हो गया। नानीराम उके ने उनसे घुटने की दर्द की दवा ली, उन्हें भी राहत मिली। उनका विश्वास जीतने के बाद आरोपी गोपाल वैद्य उम्र 55 वर्ष पारट सिंगा जिला काटोल निवासी ने उन्हें अपना विजिटिंग कार्ड भी दिया। दवा खरीदने गए नानीराम उके को आरोपी ने लालच दिया कि तुम्हारे घर में गुप्त धन है, वह तुम्हें गुप्त धन दे दूंगा, उसके लिए अपने एक दोस्त जो तांत्रिक है उसे लेकर आऊंगा और आके कहा कि तुम करोड़पति बन जाओगे। उस पर भरोसा रखकर खुशी पार के नानीराम उके ने गुप्त धन निकालने की अनुमति दे दी। आरोपियों ने गुप्त धन के नाम पर उनसे 7 लाख रुपए लूटे, जमीन से विभिन्न प्रकार की पीतल की मूर्तियां निकाली और उनके साथ धोखाधड़ी की। इस मामले में देवरी पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ आईपीसी की धारा 420 महाराष्ट्र मानव बलि और अन्य अमानवीय और अघोरी प्रथाओं की धारा 34 और जादू टोना निवारण और उन्मूलन अधिनियम के तहत मामला दर्ज किया है। खरतर जस प्रत्येक गुन्ह्यामध्ये असतं, विशेषतः या प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये, की अधिक पैसे आणि संपत्ती मिळवून देण्याच्या लोभाबाई लोक अशा भूलथापांना बळी पडतात आणि आपले पैसे गमावून बसतात, त्यातलाच हा प्रकार आहे। 80 वर्षाचे जे गृहस्थ आहेत ते यामध्ये फिर्यादी आहेत आणि त्यांना एका व्यक्तीने, मी काटोलचा राहणारा एक बुवा आहे, बाबा आहे आणि वैद्य नावाचं, वैद्य स्वतःचं नाव सांगणारा हा जो गृहस्थ आहे, याने हे जे 80 वर्षाचे गृहस्थ आहेत यांना मी तुम्हाला जवळपास असंख्य कोटींचं गुप्तधन काढून देतो अशा भूलतापा सांगून टप्प्याटप्प्याने 7 लाखाच्या जवळपास रक्कम जी आहे ती त्यांच्याकडून उकळली आणि त्यानंतर तो गायब झाला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने हे सगळं करत असताना त्यांना जमिनीतून सोन्याचं सांगून पितळाच्या वस्तू काढून दिल्या आणि त्याच्यावरती भरोसा ठेवून ते त्याला पैसे देत गेले, त्यातून हा फसवणुकीचा प्रकार झाला। वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचे जे गुन्हे घडत असतात याच्यामध्ये आपण मग अनिष्ट आणि आघोरी आणि या प्रकारचे जे काही जादूटोनाविषयक कायदा जो आहे, अँटी सुपरस्टिशनचा जो ॲक्ट आहे महाराष्ट्राचा, याच्या अंतर्गत मग त्याच्यामध्ये कारवाई करून आणि 420 भादवी अंतर्गत देखील त्याच्यामध्ये कलम लावून आपण त्याच्यात तपास करत आहोत। महत्त्वाची बाब ही आहे की आपण कित्येकदा या गोष्टी सांगत असतो की अशा भूलथापांना बळी पडू नका, कोणीही तुम्हाला इतक्या इतक्या पटीमध्ये पैसे आणि संपत्ती मिळवून द्यायला जर तयार होत असेल तर निश्चित त्याच्या मागे काहीतरी फ्रॉड आहे, हे आपण वेळोवेळी लोकांना सांगत असतो आणि तरीसुद्धा आपल्याकडून किंवा लोकांकडून या चुका होतात। तर आज पुन्हा एकदा याची उजळणी करण्याची गरज आहे की आपल्याला अशा कुठल्याही भूलथापांच्या बळी पडायचं नाही आहे। आरोपीच्या शोधामध्ये अजूनही पोलीस आहेत आणि आरोपीचं खरं नाव काय इथपासून तर सगळ्याच गोष्टींचा तपास सध्या चालू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता टीम आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या आहेत, महाराष्ट्रातच नाही तर कदाचित आम्हाला तपासाच्या दृष्टीने इतर राज्यांमध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता भासू शकते। NBC News के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।